पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून राजकीय द्वेष भावनेतून त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे. त्यांनी हजारो दलित आदिवासी समाज बांधवांसह गोरगरीब जनतेला शासकीय विकास निधीपासून वंचित ठेवले आहे. ते कोपरगाव व राहता तालुक्यातील जनतेवर जाणीवपूर्वक अन्याय करीत असून हा अन्याय थांबविण्यासाठी मी विखेंच्या विरोधात जनतेचे नेतृत्व करायला कधीही तयार आहे असे सांगत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पाटलांवर घणाघाती टीका केली. जनतेचे प्रश्न सोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळाप्रसंगी आपण विखेंच्या विरोधात नेतृत्वाचा विडा उचलण्यास समर्थ आहोत असे सूतवाचही कोल्हे यांनी केले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या शासकीय निधी वितरणात पालकमंत्री विखे यांच्याकडून जाणीवपूर्वक झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहापासून निघालेल्या या मोर्चात कोपरगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संचालक सहकार महर्षी शंकरराव कोल्हे व गणेश साखर कारखान्याचे संचालक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाच्या निमित्ताने विवेक कोल्हे यांनी जोरदार टोलेबाजी करत राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ललकारत पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची तोफ डागली असून त्यांनी खासदार सुजय विखे, आमदार आशुतोष काळे यांच्यावरही जोरदार टीका केली. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वप्रथम उपस्थित असलेले कोपरगाव राहता तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, विविध पदाधिकारी, सोसायटीचे सदस्य यांच्या सगळ्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. की अतिशय आज लग्न असल्या कारणास्तव अनेक अडचणी असताना देखील नुसतं एका मेसेजच्या माध्यमातून आवाहन केल्यावर अन्याय होत असलेल्या लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहो म्हणून मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. कुठलेही आमिष न दाखवता स्वइच्छेने आलेली ही गर्दी आहे, ही टाळ्या वाजून यांना कळू द्या. कारण की या ठिकाणची पद्धत डोळे वटारून काम करून घेण्याची पद्धत आहे या तालुक्याची, आणि ती लस आपल्याकडे लागू नये म्हणून आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी आलेलो आहे. अधिकारी आलेले का? वाड्यावरून फोन आला असेल त्यांना, हरकत नाही. या ठिकाणी मित्रांनो, अनेक वक्त्यांनी माझ्या आधी सगळे मुद्दे घेतलेले आहे, बोलण्यासारखी खूप मोठी यादी आपल्या हातात आहे. ही वेळ आपल्यावर का आली? खरं तर ही भूमिका काय, आपण राज्य सरकारच्या विरोधात नाही, परंतु या तालुक्यातील ज्यांनी पालकत्व स्वीकारलं, 30-30 वर्ष ज्यांच्याकडे लाल दिव्याची गाडी आहे, तालुक्यात नव्हे जिल्ह्यात ज्यांचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे, पालकमंत्री आहे, जिल्ह्याचे खासदार त्यांचे आहे, सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी पक्षाचे त्यांच्या ताब्यात आहे. 1.5-2 वर्ष झालं त्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अस्तित्वात नाही. जिल्हा परिषदेचे सीईओ असतील, कलेक्टर असतील, एसपी असतील, सगळे अधिकार ज्यांचे आदेश ऐकतात, असं सगळं केंद्रीकरण सत्तेचं ज्यांच्या भोवती झालेलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे ती न घेत असल्यामुळं, आपल्यावर सातत्याने होत असल्यामुळं, अन्याय होत असल्यामुळं आज आपण खरं तर ही आपल्यावर वेळ आलेली आहे. आपल्याला ज्ञात आहे, आपला इतिहास मगाशी धनुभाऊंनी सांगितला की स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांपासून आपण या संघटनेमध्ये काम करतो, गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करतो. अनेक जण कोपरगावचा उल्लेख करत होते, परंतु मी आठवण देऊ इच्छितो की या शिर्डी नगरीचे देखील अनेक वर्ष आदरणीय स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब आमदार राहून राहिलेले आहे. त्याच्यामुळे
ही काय कोणाची जागिरी किंवा मक्तेदारी असं समजायचं काही कारण नाही. आणि म्हणून स्वर्गीय शंकरावजी कोल्हे साहेबांनी ज्या ज्यावेळी आपल्यावर अन्याय झाला, आपण जरी पक्ष कुठलाही असला तरी विषयानुरूप राजकारण करत आलेलो आहे, विषय जो असेल तो हाती घ्यायचा, शेतकऱ्यांवर ज्यांचं लक्ष तोच आपला पक्ष, हेच धोरण घेऊन आपण चाललेलो आहे. दीन दलित गरीब दुबळ्यांवर ज्यांचं लक्ष तोच आपला पक्ष, हेच धोरण घेऊन आपण कायम चाललेलो आहे. मग स्वपक्षाच्या विरोधात देखील अनेकदा आपण आंदोलन केले. खंडकरी शेतकऱ्यांच्या विरोधात साहेबांनी आंदोलन केलं, 3 महिने जवळपास नाशिकच्या जेलमध्ये त्या ठिकाणी साहेब राहिले. त्याचप्रमाणे पाट पाण्याचा प्रश्न असेल, इतर कांद्याचे भाव असेल, दुधाचे मेळावे असतील, दुधाच्या विरुद्ध सरकारच्या विरोधात आवाज उठवणं असेल, आदरणीय दादांनी देखील अनेकदा पंचायत समितीवर असेल, जिल्हा परिषदेवर असताना त्या ठिकाणी त्यांच्या पिंपरी निळवंडे येथील निळवंडे धरणासाठी आंदोलन असेल, त्याच्यानंतर त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया इथं शिर्डी संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये झाली, आजारपणात देखील लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता रस्त्यावर उतरले, ताई देखील आमदार झाल्या पहिल्याच अधिवेशनामध्ये निळवंड्याचे कालवे पूर्ण व्हावे म्हणून पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षात असताना देखील त्या ठिकाणी पायऱ्यांवर बसले, बोर धरला. अनेकदा सभागृहामध्ये किंवा दुधाचं आंदोलन असेल, वीज बिळाची होळी असेल, आपल्या समोर आपण या ठिकाणी केल्याचं बघितलेलं आहे. आणि म्हणून आपल्या इतिहास राहिलेला आहे की कधी पण आपण कोणासमोर झुकणार नाही आणि लाचारी आपल्या रक्तातच नाही, ही आपली पिंड राहिलेला आहे. आणि म्हणून आज जर बघितलं का 80% राजकारण 20% समाजकारणाचा ध्यास आपण घेऊन या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणी जरी काही अन्याय झालेला असेल, 10-12 इलेक्शन्स आपण बघितले, दादांच्या वेळेस 2-2500 पराभव झाला, कोणामुळे झाला वेगळं सांगायची गरज नाही, मागच्या वेळेस 400-450 किंवा 700 मतांनी ताईंचा पराभव झाला, कोणी मेवणे उभे केले स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळं सांगायची गरज नाही, 1 मतांनी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या MLC मध्ये पराभव झाला, कोणामुळे झाला हे सांगायची गरज नाही. ज्या दूध संघाचे संस्थापक कोल्हे साहेब होते तो दूध संघ अमूलच्या बरोबरीने 80-90 दशकात चालत होता, तो दूध संघ कोणी अडपून घेतला आणि रसातळाला नेला हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जो सुस्थितीत असलेला गणेश कारखाना चालू असताना राजकीय दबाव टाकून त्या ठिकाणी संचालक मंडळावर दबाव टाकून त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतला 10-15 वर्ष, तो कोणी केला हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून असे जरी किती अन्याय झाले तरी त्या ठिकाणी राजकारणाचा भाग म्हणून क्षणिक तो विषय होता आणि आपण कायम तो सोडून दिला. अनेकदा आपण संवत्सर ग्रामपंचायती बिनविरोध सोडून दिल्या, पंचायत समितीसाठी मेवण्यांना जागा सोडले, जिल्हा परिषदेच्या जागा सोडल्या, याच आशेने की कधीतरी ते सरळ वागतील. 2 पिढ्यांनी त्यांचा अनुभव घेतला, मी म्हटलं नाही आता 3री पिढी आपण संबंध सुधारून घेऊ. शिवाजी तात्या या ठिकाणी आहे, धनुभाऊंनी त्यांनीच माझी गाडी अडवली होती खर तर गणेश कारखान्याच्या वेळेस, पण त्याआधी आपल्या मार्केट कमिटीचे सभापती साहेबराव पाटील बोलले या ठिकाणी, मी त्यावेळेस देखील बोललो होतो की आपल्याला सहकारी संस्थेमध्ये आपण कोपरगाव तालुक्यामध्ये राजकारण आणत नाही, शक्यतो सगळ्या बिनविरोध करण्याचा आपला मानस असतो. तशा पद्धतीने आपण मार्केट कमिटी बिनविरोध केली, 1500 सोसायटी सदस्यांपैकी 800 वर आपले सदस्य होते, तरी पण आपण काळे पार्टी असेल, नितीनरावजी अवताडे साहेब असतील किंवा पर्जन्य पार्टी असेल, म्हणजे यांच्या मेवण्यांना 2 जागा आपण दिल्या ज्यांनी आपल्याला पाडलं, आपण कधीच संकुचित राजकारण केलं नाही, व्यापक दृष्टिकोन ठेवून आपण राजकारण केलं की समाज हितासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि 2 जागा 40 सदस्य असताना देखील आपण मार्केट कमिटीत घेतलं आणि त्या बदल्यात आपण आपल्या इथं 10 गावातील कार्यकर्त्यांनी 10% मतदान असताना देखील या ठिकाणी आपले फॉर्म भरलेले होते मार्केट कमिटीमध्ये. डॉक्टर लबडे या ठिकाणी आहे, त्यावेळेस मी खासदार सुजय विखेंना फोन केला की आपण आपल्या मामांचे 2 जागा आम्ही घेतलेल्या आहे, आपण एकाच पक्षात आहो, आमचे देखील 2 जागा आपण त्या ठिकाणी घ्याव्यात, आमची अशी अपेक्षा आहे. तुमचे जेवढे इथं मतदान त्याच्या तरी कितीतरी पटीने आमचं मतदान त्या ठिकाणी आहे, परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि त्यावेळेस सांगितलं की आता शक्य होणार नाही, पुढे गणेश कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळं आम्ही सन्मानाने तुम्हाला सहभागी करून घेऊ. मी म्हटलं 2 मिनिटं थांबा, सगळे कार्यकर्ते उपस्थित आहे,
मी स्पीकरवर टाकतो, तुम्ही स्पीकरवर कार्यकर्त्यांना शब्द द्या. दादा तुम्ही होते त्या मीटिंगला, स्पीकरवर टाकला, खासदारांनी सांगितलं की काहीच काळजी करू नका, गणेश कारखान्यात तुम्हाला घेतो, जिल्हा परिषद घेतो, पंचायत समितीत घेतो. फोन ठेवल्या ठेवल्या आपले ज्येष्ठ मंडळी म्हणले, भैया तुम्हाला हे माहीत नाही, फसवणार आहे. म्हणलं नाही नाही, मला हा पोरगा जरा बरा वाटतो म्हणलं, जरा चांगला वाटतो म्हणलं. पाहू आपण, आपल्याला विश्वास तर ठेवा लागेल. आणि झालं तेच, हे म्हणता तशी ती चायना गॅरंटी होती. चले तो चांद तक नाही तो शाम तक. आणि ते संध्याकाळच्या आताच तो विषय आम्ही माघार घेतल्या घेतले ते इंग्लिश झाले. ते म्हणले की कधी बोललो आम्ही, आम्ही काही तुम्हाला कुठेही सहभागी करून घेणार नाही. आणि म्हणून धनुभाऊ त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी पुंतांब्यात माझी गाडी अडवली, भैया आम्ही तुम्हाला म्हणत होतो, आता आमचं ऐकावं लागेल. आम्ही मागच्या तुमचं ऐकून फॉर्म माघार घेतली, गणेश कारखान्याला तुम्हाला त्या ठिकाणी भाग घ्यावा लागल. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी गणेश कारखान्यामध्ये भाग घेतला, कारण की बंद करायचा निर्णय त्यांनी घेतला होता. तात्यांनी मगाशी सांगितलं, मागच्याच अतिरिक्त ऊस तापताना 1.5 लाखच फक्त क्रशिंग झाली, आज 2 लाखाच्या वर टप्पा आपण पार करणार आहोत. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रिकव्हरी त्या कारखान्याची येते आहे. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला निवडणूक झाली, पेपरला त्यांनी बातमी दिली की आम्ही कुठल्याही पद्धतीचं राजकारण करणार नाही, तुम्हाला शुभेच्छा आहे, तुम्ही कारखाना व्यवस्थितरित्या चालवावं. मी म्हटलं ठीक आहे, जनतेचा कलाचा आदर करून त्यांनी आपले मनाचा मोठेपणा दाखवला आणि लोकशाहीचा सन्मान केला. 2 दिवसांनी कारखान्यावर नोटीस आली की तुमच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये केस दाखल झाले की हा कारखाना यांच्या ताब्यात घेऊ नका. आता सुदैवाने हायकोर्टामध्ये लाखोंचे वकील लावले त्यांनी, पण न्यायाची बाजू आपली असल्यामुळे आपल्या बाजूने तो निकाल लागला. तेवढ्यावरच ते थांबले नाही, निकाल लागल्यावर सुप्रीम कोर्टात देखील ते गेले. मला वाटलं आता तरी सुधरतील, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये गेले. आणि इथं बसले असतानाच मला आपल्या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचा फोन आला की तुमच्याकडून कारखाना काढून घेण्यासाठी जी याचिका होती ती कोर्टाने त्यांनाच सुनावलं आणि 2 आठवडे पुढे ढकलले, स्टे त्यांना दिलेला नाही. म्हणजे साईबाबांच्या दरबारात न्याय आहे याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी आला. खरं तर हे सांगायचं कारण याच्यामुळं की होत असलेला अन्याय, गणेश सहकारी साखर कारखाना हे एक निमित्त आहे, पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही जिल्हा बँकेवर भारतीय जनता पार्टीचा चेअरमन केला पाहिजे. रात्री 9:30 दरम्यान त्यावेळेस त्यांचा फोन आला होता आणि मी म्हटलं साहेब ठीक आहे, आम्ही सगळेजण प्रयत्न करतो, 21 जणांमध्ये 5 जण भारतीय जनता पार्टीचे आहे. पण रात्री 3-4 वाजेपर्यंत आम्ही सगळ्यांनी धावपळ केली आणि त्या ठिकाणी सत्तांतर होऊन नवीन चेअरमन कर्डिले साहेब झाले. परंतु मंजूर असलेलं गणेश कारखान्याचं कर्ज देखील आपल्याला आज सगळ्यात पैसे उचलू दिलेले नाहीये, म्हणून हा त्रास तिथून खऱ्या अर्थाने सुरू झाला. आणि बघता बघता खरं तर गणेश कारखान्याच्या आधी देखील मागच्या बजेटमध्ये ज्यावेळेस शासनाने शेळी मेंढीच्या साठी आपले धनगर बांधव आहे या सगळ्या बांधवांसाठी जवळपास 10,000 कोटीचा निधी NCDC तून मंजूर केला, चांगली योजना शासनाने आणली, नगर जिल्ह्यामध्ये आपले धनगर बांधव मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे आपण 50 संस्था आपल्या पंचकृषीमध्ये काढल्या आणि दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री ते असल्यामुळे त्या विभागाकडे गेल्या. परंतु 1.5 वर्ष झाले अजून त्या संस्थेला मान्यता त्यांनी दिलेली नाही, कुठल्याही त्रुटी त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून अशा लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्र्यांचा मी या निमित्ताने निषेध करतो. याच पद्धतीने त्यांनी त्यावेळेस करत असलेले आपल्या जे काही जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीचा जो निधी असतो, खरं तर 15 वित्त आयोग प्रत्येक ग्रामपंचायतीला असतो, परंतु धनुभाऊंनी सांगितलं तसं त्यांचा जो 15 वित्त आयोग देखील अडवला, परंतु त्याच पद्धतीने पंचायत समिती जिल्हा परिषदेला देखील 10% असतो. त्यातला एकही रुपयाचा निधी आपल्या ग्रामपंचायतीला दिला नाही. रामपूरवाडीचा आमचे मित्र प्रसाद काळे या ठिकाणी आहे, हातवरती कर रे बाबा, त्यांनी त्याची चिकाटी एवढी, तुमच्यासारखेच युवा सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य आहे ते. जल जीवनच्या धनुभाऊंनी जे सांगितलं, अर्धी स्टोरी सांगितली, त्याकरता सीओनला मी फोन केला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ताईंनी फोन केला, कलेक्टर ऑफिसला फोन केला, जल जीवनच्या सगळ्या योजनांसाठी त्या ठिकाणी फोन केला, परंतु त्याला न्याय मिळाला नाही.
वारंवार तो पालकमंत्र्यांच्या मीटिंगला गेला, पालकमंत्र्यांना विनंती केली, पालकमंत्र्यांनी देखील त्याची अर्ज केराच्या टोपली दाखवली, त्यानंतर तिने कलेक्टर ऑफिस मध्ये गेला, त्या ठिकाणी वरतून उडी घेतो म्हणून तो पळाला, तेव्हा सगळे जागे झाले बरोबर ना रे, त्याला तेव्हा आश्वासन दिलं, एवढंही करून त्याचं काम झालं नाही, शेवटी काल परवा तो विधान भवनात गेला, जो आमदार भेटेल त्याला तिथं विनंती करत होता, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आवाज देऊन त्यांनी तिथं थांबवलं आणि त्याची व्यथा मांडली, विरोधी पक्षनेत्यांना सांगितलं, सत्ताधारी आमदारांना सांगितलं आणि आली का आता वर्क ऑर्डर, कालच त्याला त्याची वर्क ऑर्डर भेटली, त्याला टाळ्या वाजून त्याच्या, पण असं जर प्रत्येक ग्रामपंचायतीला करायचं म्हटलं तर अराजकता पसरेल, प्रत्येकाने अशी भूमिका घ्यायची म्हटलं, मग अशी आनुळा घेऊन म्हणले मग सगळे एकत्रितच चला मुंबईला, असं किती दिवस आपण सहन करायचं, हा काही चेष्टेचा प्रश्न नाही, आपण सगळेजण या ठिकाणी काही स्वतःच्या कामांसाठी आलेलो नाही, अधिकारी जर वाळूवाला आला म्हटले असते तर पहिल्या गाडीने लगेच बाहेर आले असते, की आपलं काहीतरी मालपाणी घेऊन कोणतरी आलेला दिसतंय, पण आज आपण जनतेच्या प्रश्नासाठी उतरलेलो आहे, आपला कोणाचाही स्वार्थ या ठिकाणी नाही, ही सगळी मंडळी लोकनियुक्त सरपंच दीड दीड दोन दोन हजार मतांनी या ठिकाणी निवडून आलेले, स्वाभाविकरित्या आमचे कानिक भाऊ मी म्हटलं बीपी वाढतो का काय, दीड दोन तीन वर्ष होत आले, एकही प्रश्न जर सुटत नसेल तर काय करणार, 200-200 लोक 3-3 लाख रुपयांनी त्या ठिकाणी जमिनी आपल्या एअरपोर्ट मध्ये गेलेली आहे, फक्त 3 लाख रुपये अकराप्रमाणे त्याने भूमिहीन झालेले आहे, त्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळावा यासाठी गेलो तर त्यासाठी देखील कोपरगावचे किंवा काकडीचे ग्रामस्थ आहे म्हणून त्यांना नोकरी नाकारली जाते, 353 सारखे गुन्हे दाखल केले जातात, अनेक गुन्हे खोट्या पद्धतीचे गुन्हे दाखल केले जातात, खिर्डीचे सरपंच आलेले आहे आमच्या इथं, 15 वर्षांनंतर विखे पाटलांकडून ती संस्था आपल्या ताब्यात आली, काही कारण नसताना सातत्याने त्या संस्थेवर किंवा ग्रामपंचायतीचे आपले अर्ज फाटे करून त्यांची चौकशी लावण्याचं काम चालू आहे, काल परवा मी त्यांना विचारलं अरे बाबा चौकशी चालू आहे ते कितीचं काम आहे असं, तो आणि 2500 रुपयाचं काम आहे, म्हणजे त्याचं भ्रष्टाचार नाहीये पण त्याच्यामुळे सगळं बिराड घेऊन त्यांना त्या ठिकाणी बोलवायचं काम चालू आहे, कुंतंब्याची पाणी पुरवठा योजना असेल फक्त आणि फक्त आमदार ताईंच्या कालखंडामध्ये संबंध महाराष्ट्राचा जीआर त्या ठिकाणी काढला गेला की शेती महामंडळाची जागा ही पाणी पुरवठा योजनेसाठी मोफत देण्यात यावी आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकरण म्हणून त्या कुंतंब्याचं सँक्शन झालेलं काम, त्यानंतर कोकमटान झालं, मागून येऊन सगळे पूर्ण झाले, परंतु हे कुंतंबेकर आपल्या विरोधात जाताना मग यांची जिरवायची कशी, सध्या यांच्या अजून ती पाणी पुरवठा योजना धनुभव पूर्ण झालेली नाही बरोबर ना, 15 वित्त आयोग दिलेले नाही आणि म्हणून हे जिरवाजिरवीचं राजकारण कुठंतरी सत्तेत असल्यामुळे ही जी सत्तेची मस्ती आणि माज जो झालेला आहे तो थांबला पाहिजे म्हणून त्याच्या विरोधात आपण आज खरंतर या ठिकाणी आलेलो आहे, आज पाहिलं आपण सामाजिक कार्य किंवा 80% समाजकारण म्हणून या ठिकाणी आहे पण त्यांचं धोरण पाहिलं तर 80% राजकारण आणि राहिलेल्या वेळेत समाजकारण करायचं, आता मला कळलं पिंपळवाडी इथे उद्घाटनाला येणार होते परंतु आपला मोर्चा निघाला म्हणून पीएनच नारळ फोडलं उद्घाटन केलं म्हणे, म्हणजे त्यांच्या ठिकाणचे विकास काम त्यांनी करून घ्यायचे किंवा नाही, परंतु 30-30 वर्ष ज्यांच्याकडे लालजी होते साधा बेरोजगारीचा प्रश्न देखील सोडवता आलेला नाही, या ठिकाणी आपण 10,000 अधिक युवकांच्या सह्या घेतल्या, शेती महामंडळाच्या जमिनीचे अर्ज केले, सगळा पुरावा त्या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे आणि वारंवार सामंत साहेब असतील, सुभाष देसाई मागच्या सरकारमध्ये असतील यांच्या मागे लागून MIDC मंजूर करून आली आणि त्याचा देखील त्यांना पोटदुखी त्या ठिकाणी झाली, निश्चितपणाने त्यांच्या खात्याकडे तो विषय आहे, त्यांनी मार्ग केला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानू, परंतु त्यानंतर तालुक्यातून आभार मानायचे स्वतःचे सत्कार करून घ्यायचे, मगाशी माझ्या आधीच्या वक्त्याने डॉक्टर मोरेंनी सांगितलं की कांद्याचं निर्यात उठवली म्हणून सगळीकडे सत्कार घेतले, मार्केट कमिटीचे लोक बोलवले, शेतकऱ्यांना बोलवलं आणि उठवली उठली का निर्यात, दुसऱ्या दिवशी थोडेसे भाव काय वाढले, लगेच सांगितलं की नाही नाही अजून काही निर्यात उठली नाही, मग माझं म्हणणं आहे मग जे शेतकऱ्यांनी सत्काराचे हार आणि तुरे घातले मग त्यांचं काय, त्यांचा अपमान नाही का, याच्यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचं जाहीर माफी मागावी, हीच मागणी या निमित्ताने मी करतो, तुम्ही खुशाल तुमचे त्या ठिकाणी सत्कार करून घेता आणि कुठलाही न्याय आमच्या शेतकरी वर्गाला दिला नाही, दुधाचे भाव 34-35 रुपये होते हे व्हायच्या आधी 38 होते,
आता किती वर आले आता 25 24 22 राहत्यावाले 22च म्हणून राहिले इकडे अजून कमी आहे. म्हणजे अशी परिस्थिती आज दुधाची झालेली आहे. कोण दुग्ध मंत्री झाले होते, कोण दुग्ध मंत्री आहे आज आपल्याकडे? म्हणजे आपण जर बघितलं तर आपला हक्काचा माणूस जेव्हा सरकारमध्ये जातो तर आपल्याला अपेक्षा असती की 35 ते 36 रुपये होतील, 38 रुपये होईल, 35 ते 24 रुपये झाले. अनुदानाचं काही खरं दिसत नाहीये. सगळ्या सोयाबीनचा विषय नाहीये, त्या ठिकाणी सगळ्या बाबतीत जे जे खातं यांच्याकडे दिलेलं आहे. सबशेल फेल. वाळूचा लिलाव 600 रुपयात वाळू म्हणे. काल यांनी पावती घेतली 2200 2600 रुपये. सगळे बगल बच्चांचा त्या ठिकाणी 3400 4 रुपये हा 2600 म्हणून राहिला. घरकुलासाठी सुद्धा वाळू त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये. आणि मग सत्तेसाठी तुम्ही एवढे लाचार होतात आणि कुठलाही न्याय जर आमच्या शेतकरी किंवा सर्वसामान्य लोकांना देता येत नसेल आणि त्यातही तुम्हाला नुसतं राजकारण करायचं असेल तर मग आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहत नाही. आम्ही नेहमी समाज हिताचं राजकारण केलेलं आहे. ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आपत्ती आली, त्या ठिकाणी भूतचा भूकंप असेल, खिल्लारीचा भूकंप असेल, कोल्हापूरचा असेल, चिपळूणला मी स्वतः गेलो होतो युवकांना घेऊन, त्या ठिकाणी मदतीचा हात आपण वेळोवेळी घेऊन गेलेला आहे. म्हणजे आपण कधीही राजकारणाकडे राजकारण म्हणून बघत नाही, एक समाज सेवेचं माध्यम म्हणून आपण या गोष्टीकडे बघत आलेलो आहे. परंतु सातत्याने यांची जी काय विश्वास ठेवून देखील फसवण्याची वृत्ती आहे किंवा अन्याय करायचा जी वृत्ती आहे त्यामुळेच आपल्याला हा खरं तर या ठिकाणी आपण रस्त्यावर उतरलेलो आहे. खरं तर बोलण्यासारखे इतके मुद्दे आहे की माझ्या हातात आता कागद जमाना. म्हणजे मी औद्योगिक वसाहतीचा चेअरमन आहे म्हणून त्या ठिकाणी प्रशासक लावलं. प्रशासन लावून 1962 पासून एकदाही त्या निवडणुकी संस्थेची निवडणूक झाली नाही. परंतु जाणून बुजून यावेळेस संस्थेची निवडणूक घडून आणली, माझ्या विरोधात उमेदवार उभे करायचा प्रयत्न केला, तरी पण जनता जनार्दन ही बरोबर असल्यामुळे तिथं आम्ही 15-0 केलं आणि पुन्हा तिथं देखील त्यांना दूर सारली. आणि म्हणून सातत्याने माझं म्हणणं आहे की त्यांनी याचा विचार केला पाहिजे. श्री गणेश सहकारी साखर कारखान्यामध्ये लोकांनी त्यांना घरी बसवलं, शिर्डी संस्थांची क्रेडिट सोसायटीमध्ये त्यांना घरी बसवलं, कुंतंबा असल, वाकडी असल, या सगळ्या ठिकाणी चितळी असल, अनेक ग्रामपंचायती राहत्या तालुक्यामध्ये सत्तांतर होऊन आपल्या विचारांचे लोक आलेले आहेत. परंतु जितूभाऊ रणशूर मगाशी म्हटल्याप्रमाणे दलित वस्ती निधी 16 कोटीचा पंचवर्षीय आराखडा त्या ठिकाणी सादर केलेला आहे. बरोबर निवडून निवडून आपल्या ग्रामपंचायतीतील लोकांना त्या ठिकाणी दलित वस्ती निधी दिलेला नाही. तांडा वस्तीच्या निधीसाठी त्यांची शिफारस लागती, पालकमंत्र्यांनी एकही शिफारस पत्र आपल्या ग्रामपंचायतीचं दिलेलं नाही. त्याच पदाने ठक्कर बाप्पा असल जनसुविधेचं आपेगावची, त्या ठिकाणी स्मशानभूमीला जायला रस्ता नाही. आणि या ठिकाणी जर झोपलेल्या प्रशासकीय अधिकारी त्यांच्या सांगण्यावरून जर अन्याय करत असाल तर पुढच्या वेळेस त्यांना आम्हाला अंतिम संस्कार करायला तुमच्या प्रणांगणात यावं लागेल, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. एखाद्या जर व्यक्तीचा तिथं हे झाला तर, कारण की 3 वर्ष झाले ती मंडळी सातत्याने सांगतीये, कुठलाही दुधाभाव आदरणीय ताई ज्यावेळेस आमदार होत्या केला नाही, उलट त्या गावामध्ये त्यावेळेस सत्ता विरोधकांची होती, जवळपास 1.5-2 कोटीचा निधी ताईंनी दिला. अरे एवढंच नव्हे तर आमदाराच्या घरासमोरचा निधी ताईंनी त्यांच्या काळात केला. आमदारांच्या गावातली स्मशानभूमी आपण केली, बस स्टँड आपण दिलं, एक नवी तर 2-2 सभागृह आमदाराच्या गावामध्ये आपण दिले. तर आपण मनाचा मोठेपणा दाखवून निस्वार्थपणे त्या ठिकाणी काम करत असतो. परंतु गेल्या 2-3 वर्षापासून हे जो दलितांवर अन्याय होतोय, आदिवासींवर अन्याय होतोय, धनगर समाजांवर अन्याय होतोय, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या आमदारांची जबाबदारी होती की आपल्या तालुक्याच्या गोरगरीब जनतेसाठी तिथं आवाज उठवणं किंवा बोलणं. परंतु त्यांची गॅरंटी शेजारच्यांनी घेतलेली असल्यामुळे आपल्या तालुक्याच्या लोकांचं वाटोळं झालं तरी चालेल, परंतु मी यांच्या पायाशी बसून लाचारी पत्करल आपल्या लक्षामध्ये ती लाचारी नाही. स्वाभिमानाने आपण उभं राहू आणि लढू. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे मावळे आहोत. फक्त महाराजांच्या पुतळ्याला हार नाही घालू दिला म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण घाबरून जाऊ. त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की हा कोल्हे साहेबांचा नातू आहे, हा कोल्हे साहेबांचा वारसदार आहे. त्या ठिकाणी लौकीच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण बघितलं, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय दिला की हे सीट अपात्र आहे, यांनी व्हॅलिडिटी किंवा त्यांचा जातीचा दाखला जोडलेला नाही.
हा पत्राचा त्या ठिकाणी डायरीला नोंद झाली, 5 वाजता प्रोसिडिंग क्लोज झाली, रात्री 8-9 वाजता निरोप येतो, फटाकडे वाजले त्या ठिकाणी की आपला सरपंचाचं सीटा विरुद्धचं सीट अपात्र झालं म्हणून, आणि कालांतरानंतर कळलं की त्या ठिकाणी ते सीट पात्र झालं, दोन्ही कागद फाडले गेले, त्याचे धडधडीत व्हिडिओचे पुरावे आपण दाखवले, कागद फाडतानाचे व्हिडिओ दाखवले, आणि मला अधिकाऱ्यांनी सांगितलं महसूलच्या की आम्हाला नगरवरून फोन आला। आता कोणाचा फोन आला हे काय वेगळं सांगायची तुम्हाला आवश्यकता नाही, परंतु असो अशा पद्धतीने गळचेपी धोरण आपलं सातत्याने घेतलं जात आहे। काय काय कुटील राजकारणाचे सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहे, मी सगळ्या गोष्टींवर जात नाही, परंतु आज एवढंच सांगतो की आपल्या जरी आपली आज ही भूमिका असली तरी संयमाला एक मर्यादा असते, किती दिवस आपण संयम ठेवायचं। सातत्याने लोक माझ्याकडे येत राहतात की आपण त्या ठिकाणी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, अन्याय होत असताना अधिकाऱ्यांना फोन करत असतो, मज्जाव एवढा गेला की आपल्या विरोधात खोट्या तक्रारी देखील पोलीस स्टेशनमध्ये केल्या की भविष्यामध्ये यांना कुठे जर संधी मिळाली तर यांच्यावर FIR असलं म्हणजे यांना तिथं संधी मिळणार नाही। परंतु मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील विनंती करतो, गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही आक्रोश मोर्चा काढला होता, काही मागण्या आम्ही दिल्या होत्या, आणि सातत्याने दर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सोमवारी आम्ही तिथं येत असतो आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मागण्या पूर्ण झालेल्या नाही। गायगोटाचे प्रकरण मागाशी सांगितले, अर्जुन काळेंना 2-2 मिळाले, सुनील राव इथं आहे, ते साक्षीदार आहे, पंचायत समितीत त्यांनी काम केलेलं आहे, ते काय कशा पद्धतीने प्रस्ताव देखील ग्रामपंचायतीने पाठवला नाही, त्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यातून अर्ज लागतो तो देखील नाहीये, तरी पण त्यांना 2-2 गोटे त्या ठिकाणी मंजूर केले जातात, आणि किती दिवस असा आपण अन्याय सहन करायचा। म्हणून मी एवढं सांगतो की या ठिकाणी काही जरी किंमत मोजावी लागली तरी अन्यायाच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार, आम्हाला काय कोणाची गॅरंटीची गरज नाही, आमची गॅरंटी राहता आणि कोपरगाव तालुक्यातले लोक घेतील एवढी मला खात्री आहे। अहंकार सोडा, रावणाची सोन्याची लंका देखील त्या ठिकाणी जळून खाक झाली होती, म्हणून आपल्या या अहंकार सोडला नाही तर आपली देखील काय परिस्थिती होईल ही लोकच ठरवतील। नाहीतर आम्हाला पक्षाला तरी विनंती आहे की पक्ष शिस्तीची कारवाई फक्त धडे आम्हाला देऊ नका। आमचे तालुका अध्यक्षांनी सांगितले की पक्षाचं कुठलंही काम असलं त्या ठिकाणी सरळ ऍप असल, नमो ऍप असल, वेगवेगळ्या याद्या असल, एक बूथ 30 युद्ध असल, बूथ कमिटी असल, तत्परतेने आम्ही सगळ्या त्या गोष्टी या ठिकाणी करत आलेलो आहोत, परंतु आपल्या पदरात 1.5 वर्षामध्ये काय पडलं तर नैराश्यच पडलेले आहे, आणि म्हणून काही दिवस आपण संयमाने पक्षाकडे ही मागणी करू, नाही तर आम्हाला मोकळीक द्यावी, आम्ही आमच्या पद्धतीने काय जो बंदोबस्त करायचा तो आमच्या पद्धतीने करू, आमच्यावर देखील पक्ष शिस्तीची जबरदस्ती करू नये, मोकळीक सोडावी, त्यांच्या हातून पक्षाचे त्यांच्याहून अधिक काम आपण केले तरी आपल्याला ही वेळ जर बघावी लागली असेल तर ते दुर्दैव आहे। मी कायम नेहमी म्हणत असतो की गरिबी असली का लाजावी नाही, पैसे असले का माजावा नाही, आणि सत्ता असली का गाजवावी नाही, आणि या ठिकाणी पैशाचा माज आणि सत्ता गाजवण्याचं काम चालू आहे। मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही आंदोलन उपोषण करणार नाही, अनेक आंदोलन निवेदन देऊन झालेले आहे, तिथून पुढे आम्ही योग्य ती भूमिका घेऊ, आणि वेळ पडली तर या तुमच्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या जनता जनार्दन आहे, चंद्रकांत पाटील म्हटले, या जनतेने ठरवलं तर 50 वर्षाची तुमची सत्ता उलटून लावल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याचं नेतृत्व करायला मी क्षणाचाही विलंब लावणार नाही, एवढंच या निमित्ताने राजकीय कुठल्याही याची पर्वा न करता ही शेवटची संधी आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, परंतु एकदा जर भान सुटला तर मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आमच्यावर जर अन्याय होत असला तर या राहत्या मतदारसंघात तळ ठोकून या ठिकाणी मी काम करायला सुरुवात करेल, आणि यांचा अहंकारी राज्य संपल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगतो। या ठिकाणी जाता जाता एक शेर आपल्याला सांगतो, राहत नाही ख्वाब बदलता आहे, मंजिल नाही कारवा बदलता आहे, जज्बा रोको जीतने का क्योंकि किस्मत बदलने बदले ना बदले,
पण वक्त जरूर बदलता आहे, वक्त जरूर बदलता आहे, तो वक्त बदलल्याशिवाय आपण राहणार नाही. अधिकाऱ्यांना विनंती या ठिकाणी येऊन आमचा निवेदन. मोर्चाकरांतर्फे युवा नेते विवेक कोल्हे, भाजपाचे तालुका अध्यक्ष कैलास राहणे, शहराध्यक्ष डी आर काले, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनीष गाडे आदींनी दिलेली विविध मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी स्वीकारले. तुमच्या जिरवाजिरवी दडपशाही व हुकुमशाहीच्या राजकारणाला जशा तसे उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी विके पिता पुत्रांना दिल्यावेळी दिला आहे.